त्यांचे आई वडील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की एनपे तालुका कराड येथील कमलेश पाटील यांच्या खुनाची सीआयडी चौकशी घेऊन आरोपी किसन विष्णू जाधव, अजित आकाराम जाधव, आकाराम विष्णू जाधव, संभाजी किसन जाधव, यशवंत शंकर जाधव यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध 302 आणि 320 ब प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा. किसन विष्णू जाधव मेन आरोपी यांचा भाऊ लक्ष्मण विष्णू जाधव हा रिटायर्ड फौजदार आहे. त्याला कायद्याची माहिती असल्यामुळे त्याने पोलीस स्टेशन मॅनेज करून कलमे बदलून त्यांचा जामीन मिळवला आहे. त्यांनी शिकारीचा बहाणा केला आहे, परंतु आमच्या मुलाला चुकून गोळी न लागता त्याला गोळी मारून पूर्व नियोजित कटानुसार त्याचा काटा काढला आहे आणि त्याला ज्वारीच्या शेतात नेऊन ठेवला होता. त्याला जर ज्वारीच्या शेतात मारला असता तर तो पळताना ज्वारीची ताटे मोडायला हवी होती व तिथे रक्त पडायला हवे होते, परंतु तसे काही आढळले नाही. तरी हा खून असून आरोपींना 302 आणि 320 ब प्रमाणे गुन्हे दाखल घेऊन योग्य कारवाई होईपर्यंत आम्ही आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील माझा मुलगा कमलेश पाटील याच्या प्रेमात प्रेम फरकातून खून झालेला आहे आणि आम्हाला काही न्याय मिळाला ना. आम्ही आता 3-4 दिवसाला बसू दे 22 तारखेपासून तर आमची काही दखल घेतली नाही का काय नाही आणि बसू दे असं उपोषण केलेलं आहे. फक्त आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला काय दुसऱ्या पिशा काय नाही, पण माझ्या पोराला न्याय मिळावा पाहिजे. हे प्रेम फरकत झाले आणि ती जरा माणसं राजकीय माणसं आहेत आणि जरा त्यांना ते कायदेली माणसं त्यांची नोकरीला सरकारी शासकीय नोकरी त्यांच्या घरी आहेत आणि त्याच्यामुळे एकमेकाच्या विचारानं समजा एक म्हणजे कट रचून त्यांनी नियोजन करून माझ्या पोराचा खून केला आहे आणि त्यांनी सर जे शिकारीचं त्याने नुसते अफवा केलेले आहे आणि शिकाराची अफवा करून त्याने काय करायचं ते कायदेशीर त्याच्या मनानं केलेलं आहे आणि खूनच केलं आहे, जाणून बुजून खून केला आहे आणि मारून टाकलेलं पोरग होतं केले त्यांनीच केलं. आम्ही काय एकामध्ये नुसतं पंचनामा केला की 302 कलम लावलं किंवा काय केलं, आता 304 बघते बघते तर तपासत आले ते कलम बदललेत आणि तेव्हा आरोपी बेफुकट बेसुका म्हणजे मोकाटच आहेत गावी त्यांची कामं चालू आहेत आणि आम्ही असं कुठकं काय आणि काय मी कमलेश पाटलाची आई आई बोलते. माझा एक होता एक मुलगा होता त्याला माझ्या लेकाच्या आत्म्याला शांती माझ्याकडे शांती आम्ही आज 10 महिने झाला असल्याने नक्की बस का आणि त्यांचा प्रपंच सुखी आहे. याला न्याय पाहिजे, अन्याय नको. मोठ्याचं अंडं फुटलं तरी न्याय, गरीबाचं बाळ गेलं तरी अन्याय, मग ठेव कसला न्याय. पडकेच्या काय बोलत नाही. मेल्यानंतरही आपल्या पोटच्या गोळ्याला न्याय मिळत नसल्याने हवालदिल झालेले आई वडिलांना न्याय तरी कुठे मागायचा आणि त्यांना न्याय मिळेल का, हाच एक यक्ष प्रश्न आहे.